शिफा क्लिनिकची भेट नामी आरोग्यदायी जीवनाची देव हमी शिफा होमिओपॅथिक क्लिनिक कोरोनामुक्त झाल्यावर जाणवणारा अशक्तपणा शारीरिक समस्या त्वचा विकार आणि सांधेदुखीवर हमखास उपचार आजाराची सर्व माहिती फोनवर घेऊन औषधे घरपोच पाठवण्याची सुविधा डायबिटीस उच्च रक्तदाब वंध्यत्व थायरॉइड महिलांचे आजार त्वचा रोग आणि मानसिक विकार यावर हमखास उपचार बरा हो घरी आलेल्या पेशंट मध्ये आपल्याला अनेक लक्षणे दिसून येत आहेत म्हणजे अशक्तपणा मळमळ पोट दुखणे जेवण न जाणे उदासीनता सांधेदुखी आणि असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येत आहेत ही लक्षणे आपल्या शिफा होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये योग्य हिस्ट्री घेऊन व व्यवस्थित त्याच्यावर मेडिसिन दिल्यामुळे त्वरित बरे होत आहेत संपर्क डॉक्टर शबनम इनामदार शहाजी नगर स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत जिल्हा अहमदनगर 95 61 741 666 आणि 91 30 911 666 पुणे येथील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल मांढरे यांनी कर्जत शहरातील माझी वसुंधरा आणि स्वच्छता अभियानासाठी स्वच्छता रथ दिला असून त्याचा लोकार्पण सोहळा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पार पडला स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा या स्पर्धेच्या माध्यमातून गेली 293 दिवसांपासून कर्जत शहरामध्ये सर्व सामाजिक संघटनांचे सुमारे 60 ते 70 शिलेदार एकही दिवस न थांबता काम करतायत हे काम करत असताना या कामासाठी लागणारी हत्यारं म्हणजे टिकाव खोरे घमेले दाताळ अशा अनेक वस्तू रोज लागतात हे सर्व ने आण करण्यासाठी एका गाडीची गरज लक्षात घेऊन या श्रमदात्यांपैकी एक आणि कर्जतमधील नामांकित व्यापारी अभय शेठ बोरा यांनी त्यांची स्वतःची वापरामध्ये असलेली इको गाडी या अभियानास देऊ केली आहे गेली 9.5 महिन्यांपासून ही गाडी या अभियानाबरोबर जोडली गेली आहे तिला छान रंगवून तिचं स्वच्छता रथ नामकरण या श्रमकरी मित्रांनी केलं आता हा स्वच्छता रथ कायमस्वरूपी लागणार आहे या अभियानाकडे सामाजिक भावनेतून पाहून तसेच आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघाकडे प्रेरित होऊन पुणे येथील उद्योजक राहुल मांढरे यांनी हा स्वच्छता रथ सर्व सामाजिक संघटनांना कायमस्वरूपी देण्याचं कबूल केलंय तर आमदार रोहित पवार यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं आदरणीय सुप्रताई सुळे यांच्या प्रचारानिमित्त रोहित दादा आणि माझी भेट झाली होती त्या दिवशी मी असा चंग बांधला की आदरणीय दादांसाठी त्यांच्या मतदारसंघात सामाजिक काम करत राहायचं आणि निस्वार्थी करत राहायचं त्यानंतर माझी वसुंधराचं मी काम बाहेरून पाहत होतो याची पूर्ण माहिती मला माझे मित्र राहुल नवले यांनी दिली त्यानंतर मी काहीतरी स्वतः इथं येऊन काही मदत स्वतः येऊन काही मदत नाही करू शकत तर मी काहीतरी वेगळी मदत करण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी मी आज माझी वसुंधराला ही गाडी दिलेली आहे साहित्याने आण करण्यासाठी जी गाडीची कमतरता भासत होती तिथून मागा आम्हाला गेले 10 महिने अभयजी बोरा यांनी त्याचं सहकार्य केलं परंतु आता कुठंतरी त्यांची गाडी मोकळी करून देणं गरजेचं होतं तर ती कमतरता भरून काढण्याचं काम रोहितदादा पवार यांच्या कामाला प्रेरित होऊन की कर्जत तालुक्याला माझ्या वार्षिक उत्पन्नातील 10% हिस्सा हा कर्जत तालुक्यातील सामाजिक उपक्रमासाठी खर्च करायचा असं त्यांनी चंग बाळगलेला आहे आणि त्याच ध्येयाने आज राहुलजी मांढरे यांनी या ठिकाणी इको गाडी या माझी वसुंधरा व सार्वजनिक सर्व सामाजिक संघटना यांना देऊ केलेली आहे आमदार साहेबांच्या कामाला प्रोत्साहित होऊन पुण्याचे युवा उद्योजक राहुलजी मांढरे सर यांनी आणि तुरंत राहुलजी मांढरे यांनी ही जी गाडी आहे ती स्वतः पूर्ण खर्च करून या अभियानासाठी देण्याचं त्यांनी मान्य केलं आणि आज ते आपल्या सर्वांच्या समक्ष या श्रमदात्यांपैकी एक राहुल नवले आणि इतर श्रमप्रेमी मित्रांकडे चावी सुपूर्द करण्यात आली सर्व सामाजिक संघटनांनी केलेल्या कामाचं फलित म्हणून माझी वसुंधरा स्पर्धेत कर्जत नगरपंचायतला राज्यामध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे यापुढेही हे काम असंच चालू राहावं आणि कर्जत शहराचा येणाऱ्या माझी वसुंधरा स्पर्धेमध्ये राज्यात पहिला क्रमांक यावा अशी आशा यावेळी आमदार रोहित पवार यांनी बोलून दाखवली तुमच्या सर्वांच्या कार्याकडे बघून या ठिकाणी जी गाडी भेट दिली चालण्यासाठी तुमच्यासारखंच प्रामाणिकपणे ते प्रयत्न करतात आणि हे प्रयत्न करत असताना जेव्हा केव्हा एखादी मदत आपल्याला लागते तेव्हा आपल्या ओळखीच्या लोकांना अनेक लोकांकडे पैसे असतात पण पैशाबरोबर देण्याची दानत सुद्धा त्या ठिकाणी लागते आणि अशा प्रकारे या ठिकाणी
राहुल मांढरेंनी या ठिकाणी आपल्या सर्वांना इथे गाडी भेट केली, मी तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो। जी स्पर्धा होती ती तुम्ही सर्वांनी गेले वर्षभर कष्ट करून आपल्या या कर्जत शहराचं नाव अख्ख्या राज्यात घेऊन गेलो, त्याच्यामध्ये आपण राज्यात दुसरा नंबर आला। पहिला नंबर का हुकला याचा अंदाज आपल्या सर्वांना आहे, पण तो येत्या काळामध्ये तो हुकणार नाही याचाही अंदाज आणि आत्मविश्वास आपल्या सर्वांना आहे। तर आगामी काळातही अशाच पद्धतीनं सामाजिक कार्यासाठी भरीव योगदान देण्याचं जाहीर करण्यात आलंय। गणेश जेवरे, सी न्यूज मराठी, कर्जत।